स्वः तच्छवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। आठवणींना फ्रीज मध्ये ठेव बाबा, किती वेळा सांगणार आहेस? नाही तू चिडू नकोस माझ्यावर, पण एकदा नाचलं ना तर अजिबात उरणार नाही। हो, इलेक्ट्रिसिटीचं बिल पण भरायचंय ना। अरे मी विसरलोच होतो, चेक पाठवून देतो। बरं निघू आता। ए बाबा, पण तुझी अजून 2 दिवस रजा आहे ना रे। रजा आहे बेटा, पण कामही तेवढंच आहे की नाही, सारखा फोन येतो की नाही बँकेतनं। मग पण माझी कालच तर परीक्षा संपलीय, असं काय करतोस? संपली तर संपू दे, मी काय करू त्याच्यासाठी? तुझी मावशी आहे ना, तिला बोलव। ती नाही येणार। का? तू आजारी होतास तेव्हा ती रोज यायची, आता तू चाललास ना बँकेत। तिला काय माहिती मी बँकेत चाललो होते। मी सांगितलं तिला। कधी? मगाशी तिचा फोन आलेला। ती काय फोनवर असं म्हणाली की बाबा बँकेत चाललाय मी येणार नाही म्हणून? जा बोलव तिला फोनवर। तू बोललेस असं सांगू? अजिबात नाही, तुला एकटीला बोर होत आहे म्हणून बोलव। राहू दे, मी राहीन घरी एकटी। मी काय वेडेपणा चालवलाय हा? मला खरंच जायचंय अगं, उद्या वाटलं असं दांडी मारी। पण आईला बोलवणार नाहीस तू? तिला कशाला बोलवायला पाहिजे? माहिती आमच्या दोघांच्यात वाद आहेत, पण तुझ्यासाठी तरी तिने यायला पाहिजे। सीडीवर घरी पिक्चर बघूया। ओके डन। आणि जेवायला? जेवायला चायनीज। सलील तुला नक्की कशाचा राग आलाय तेच मला काय कळत नाहीये बाबा। म्हणजे अविनाश वागला ते योग्य होता असं तुम्हाला म्हणायचंय का? अहो पोलीस कंप्लेंट पर्यंत वेळ गेली होती, एवढा मोठा बखेडा गेला त्यांनी, शेवटी लॉकअप मध्ये जायची वेळ आली होती। मला विश्वासच बसत नाही सगळ्या गोष्टी। सलील तुझ्या सभ्यतेच्या व्याख्या फार संकुचित आहेत। एखादा माणूस जर आपण केवळ पुरुष आहोत या भांडवलावर एखाद्या बाईचा नाक छळ करत असेल, तिच्यावर अत्याचार करत असेल, तर तेच करणं योग्य आहे जे आता अविनाशने केलं। पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्यासाठी ती बाई आपल्या नात्यातली, आपल्या ओळखीची, आपल्या जाती धर्माची असण्याची काही गरज नाही। हे विचार खूप आदर्श आहेत बाबा, भाषणांमध्ये टाळ्या मिळून देणारे आहेत, पण एकदा का तुमचं पोलीस रेकॉर्डला नाव गेलं ना की कायमचं गेलं। अरे पाकिट मारला म्हणून त्याचं नाव पोलीस रेकॉर्डला गेलं नाहीये, पण बँकेच्या एका ऑफिसरला मारला म्हणून गेलाच ना। शेवटी काय होणार? शेवटी अविनाशनी कर्पेला का मारलं हा प्रश्न उरतो, आणि याचं उत्तर देताना अविनाशची मान नेहमीच गर्वानी ताठ होईल। सलील दीक्षित,
जरा आयुष्याची मूल्य ओळखायला शिका, स्वतःची मूल्य ठरवा, तरच तुमचं स्वतःचं स्वत्व शाबूत राहील. अवंतिका वेगळी ठरते ती इथेच. बाबा अवंतिकाची केस वेगळी आहे पण विचार करण्याजोगी आहे. नसती झंझट मागे लागतील म्हणून अंग चोरणारा तू आणि सगळी झंझट अंगावर घेऊन लढणारी ती, जरा तुलना केलीस तर लक्षात येईल तुझ्या. प्रत्येकाची लढाई ही वेगळी असते बाबा. पण ती लढली तर ना, तुझ्यामुळे लढाईची तयारीच नाही. प्रत्येक वेळी सोपा मार्ग शोधतोस. आता विषय निघाला म्हणून सांगतोय, फॅक्टरीला बोलून तू आम्हाला सोडलंस, सासरी पळालास, त्यासाठी कशा कशाला मुरळ घातलीस कोण सांग. या उलट अवंतिका आणि सानिका, त्यांनी स्वतःच्या बळावर फाईट दिली. अरे पोलीस रेकॉर्डला नाव गेलं म्हणजे माणूस गुन्हेगार ठरत नसतो, जो गुन्हा करतो तो गुन्हेगार असतो. देवकर असं होऊ नये, पण रेमाच्या बाबतीत असं काही झालं तर तू कसा रिॲक्ट होशील मला प्रश्नच आहे. सॉरी बेटा, राग आला ना तुला, पण ते चांगलं लक्षण आहे. या रागाचा उपयोग होऊ दे म्हणजे झालं. अनिश, तुला काल गुप्ता भेटला होता, काय म्हणाला तो? तुम्हाला फोन करणार आहेत. अनिश, उत्तर खाना तैयार है, कुछ खा लो ना. इस तरह तुम्हारी तबीयत खराब हो जाएगी बेटा. देखा राम, मुझसे बात तक नहीं कर रहा है. उसे लगता है कि जे कहीं हालत है माझा मुळच झाले. मेरा दिल उसके लिए इतना रो रहा है और वो तो. गीता शांत हो, एवढा मोठा शॉक बसलाय त्यामुळे काही दिवस लागतील त्याला. गिव सम टाइम. राम, ये सब कैसे हुआ? माझं सुद्धा डोकं चालत नाही. देवाच्या मनात काय येते. ए मयू, हलू नकोस ना ग इतकी. किती मस्त अट्टास तू माझी वेणी घालतेस तर. ए पण इतकी घट्ट नको ना घालूस. नंतर बघ तुझे केस कसे लांब होतील. नंतर म्हणजे कधी ग? तू सांग, तू आमच्याकडे कायमची राहायला आल्यावर. सगळं नीट होईल ना ग. ए आई, असं नको ना ग बोलूस, मला खूप भीती वाटते. भीती तर मला पण वाटते, पण वाईट वाटतं ग. मी नाही समजू शकली तुझ्या बाबाला. अगं तर लहानपणीपासूनच असं आहे. काय तुला काय माहिती त्यांचं लहानपण? त्याच्या लहानपणीपासून नाही, पण माझ्या लहानपणीपासून तरी बघते ना मी. एक तर तो चिडत नाही आणि रागवला की दोन तीन दिवस बोलत नाही, आणि तो रागवलाय हेही आपल्याला ओळखावं लागतं. आई तू एक काम कर, आता बाबा बरा झालाय ना, दोन तीन दिवस इकडे येऊच नकोस. त्याने काय होईल? अगं बघ तर त्याची रिॲक्शन काय होते. अगं पण बिन काही नाही, त्याने विचारलं तर मी सांगेन त्याला की तुला बरं नाहीये, तुलाही ताप आलाय. आणि त्याने विचारलंच नाही तर माझं कायमचं तिथे येणं बंद होईल. असं कसं होईल, मी आहे ना इथे. आणि बाबा नुसता वरवरच चिडतो, खर त्याला आतून तुझ्याबद्दल खूप वाटत. आणि आम्ही आमच्या शाळेतही असंच करतो. ग्रुप मधलं उगाच कोणी चिडलं ना की आम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही. रिसेस मध्ये पण आम्ही दुसरीकडे खायला जातो, मग येतो तो आपोआप आमच्या मागे मागे.
लहानपण खरंच किती छान असतं ना मैं। लहानपणीचे नियम मोठ्यापणे लागू पडले असते तर किती मज्जा आली असती, पण तसं होत नाही। आपण बदलतो, आपल्या बरोबर नियमही बदलतात, सगळं काटेकोर होऊन जात। आपण बाबाची गंमत करूया, मी त्याला सांगते की तू घरी निघून गेली। अगं पण तू इथेच लप ना, आणि मग बघ त्याची रिएक्शन काय होते। असला चिडेल ना, मस्त मजा येईल, आणि मग त्याचा राग पण जाईल। अगं अगं पण हे पटकन लप लप इथे। हो इथे नीट लपटी आले रे बाबा। हाय बाबा। हाय मयू, आज एक खूप छान बातमी सांगायची तुम्हाला। हो मैथिली कुठे? आई गेली घरी। गेली? हो का माहित नाही, तिला कधीतरी काम होत। काम होत? त्याने मला ऑफिस मध्ये फोन तरी करायचा होता। तू घरी एकटीस आहे कळलं नाही तिला? काय एवढं महत्वाचं काम होत? रागवलंस ना पण तिच्यावर। रागवलंय म्हणून काय झालं? एखादा माणूस रागवलं तर काय कोणी असं निघून जात का? मैथिली अरे काय रे बाबा, तू किती चिडला ते इकडेच आहे। तू मला सांगितलं होतं ना की तो चिडणार आहे, ते टाळे। मैत्री काय चाललंय तुझं? काय पोरकटपणा आहे हा? मैत्री तुझं काय चाललंय? मी हिचं एक वेळ समजू शकतो, तुझं काय चाललंय? तू काय मला गृहित धरतेस का? काय मस्करी करायला ठरवलीस का तू माझी? मला काय वाटतं तू काही केलं तरी मी ऐकून घेईन? तुला आयुष्य म्हणजे एक जोक वाटायला लागलाय बहुतेक आता। अभी या जहागीरदारांच्या घरातलं वातावरण मला तर बाई उरफाटच वाटत नाही ग। म्हणजे पूर्वी सुद्धा मम्मा वागायच्या कधी कधी एकदम राजकारण्यासारखं, पण बाकी वातावरण मस्त असायचं, मज्जा यायची। काय ग कॉफी घे। आई जगात पूर्ण चांगलं किंवा पूर्ण वाईट असं काहीच नसतं। सौरभ आता जे हे वागतोय ना ते सुडाच्या भावनेपोटी, आणि मम्मा वागताय ते त्यांच्या अहंकारासाठी। ते लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात। सौरभ बघ ना, आता सख्ख्या भावाला मुलगी दत्तक द्यायची तर केवढी भांडण उकरून काढतोय। तू तुझ्याही मागे लागायचा। माझ्या मागे कशाला लागेल? त्याचा ना काही भरोसा देता येत नाही। त्यातून तुझं काम म्हणजे काय अगदी 10 ते 5 असं नाही, मला तर बाई भीतीच वाटते। अगं आपण भिवून कसं चालेल? आपण असे घाबरतो हे त्याला कळलं ना तर त्याला आणखी चेवेल। हे बघ तू माझं आई, ही केस संपली ना की तडक घरी निघून ये। कुठे? पुण्याला? म्हणजे काय पुण्यालाच? आपल्या घरी बघू। ए बघू नये, नक्की काय ते ठरव। आर्यला वातावरणात ठेवायला मला तरी बाई भीतीच वाटते। साधा बागेत ना 5 मिनिट उशीर झाला त्याला यायला ना तरी माझा जीव वर खाली होतो। लवकर काय ते ठरव। आई या केसचं आधी काय होतं ते बघू देत, मग ठरवूया पुढे काय करायचं। आणि पुण्याला गेले की मला परत सगळं नव्याने सुरू करायला लागेल ना। अगं पण आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, तुझ्या मदतीला। हे बघ तू समोर असलीस ना की मी सुद्धा निश्चिंत होईल, आणि आर्याच्या बाबतीत सुद्धा तू निश्चिंत होशील ना। म्हणजे मी अगदी नाही म्हणते असं नाहीये, पण बघूया। म्हणजे आपण विचार करूया ना, आणखी आशूला पण विचारूया काय म्हणते ती। मला वाटतं तू निखिलची सुद्धा बोलून घे, तो तुला योग्य काय तो निर्णय देईल। आई निखिलला कशाला याच्यात इन्वॉल्व्ह करायचं? नाही म्हणजे तशी काही त्याची चूक नाहीये, पण पूर्वा आणि अमोलला वाटतं की माझं आणि निखिलचं काहीतरी आहे। अगो बाई हे आणखीन काय नवीन? नवीन नाही, जुनंच आहे। या केसच्या संपूर्ण काळात त्यांनी खूप त्रास दिलाय मला, म्हणूनच मी ठरवलंय मुद्दामून नाही पण निखिलपासून जरा लांबच राहायचं। निखिल काय म्हणतो यावर? अगं निखिल काय म्हणणार, पण मीच ठरवलंय आता 4 हात दूरच राहायचं, म्हणजे लोकांना उगीच निमित्त नको। बरं बाई ठरवलं, आपण त्याच्याकडे नाही जायचं,
पण तो इथे आला तर काय? तो कशाला येतोय? आला तर काय? अभी तू पूर्ण विचार करून ठेव. हे बघ, तुझ्या इथं राहण्यामागे काहीतरी ठाम कारण असलं पाहिजे, म्हणजे मग तू निखिलच्या घरच्यांना किंवा इतरांना नीट उत्तर देऊ शकशे. उगीच निखिलला टाळत राहिलीस ना तर फक्त दमछाक होईल तुझी, दुसरं काही नाही. रुक्मिणी आली असेल आर्याला घेऊन. थांब, मी बघते. अरे निखिल, ये ना ये. खरं तर मी कालही आलो होतो, पण घराला कुलूप होत. हो, अरे काल मी उद्यम नगर मध्ये गेलो होतो. बस सहज म्हणजे आमंत्रण द्यायला आलोय. आग्रहाचं आणि अगत्याचं आमंत्रण आहे तुम्हाला दोघींना. आई दादांनी या रविवारी तुम्हाला दोघींनाही जेवायला बोलवलंय, तेव्हा तुम्ही यायचंय. अरे पण कसं शक्य आहे? अवंती का हे प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नको. निखिल, अरे आपण समाजात राहतो, काही काही गोष्टी मान्य करायला लागतात. कशाला उगीच लोकांच्या चर्चा? काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही असा विचार करताय? माझी तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. अरे निखिल, चिडू नकोस एकदम. तूच म्हणतोस ना प्रत्येक गोष्टी मागे विचार हवा म्हणून. विचार हवा अवंतिका, पण चुकीचा विचार नको. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या स्वतःपेक्षाही मला तुझी काळजी जास्त आहे. आणि समाजात मी राहतो, समाजाला मी मानतो, तरीही मी निर्धास्त आहे, याचा तरी विचार तुम्ही दोघींनी करा. तेव्हा या रविवारी तुम्ही दोघीही आर्याला घेऊन आमच्या घरी जेवायला येत आहे आणि मी गाडी पाठवतोय, कळलं? हो बाबा, कळलं. चिडू नको, बरं शांत हो आधी. तू काय घेणार, चहा कॉफी? मी चहा आणते तुझ्यासाठी. शेखर, तुम्ही काकांना भेटायला आला असाल तर काका बाहेर गेले आताच. मला भेटले आता खाली. मी पाणी आणते. मैथिली, मैथिली, खरं तर मी तुलाच भेटायला आलोय आणि सॉरी म्हणायला आलो. सॉरी कशासाठी? मैथिली, तुझं नाराज होणं स्वाभाविकच आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला खरंच कळत नाहीये मला नक्की काय झालंय ते. असं का वागतोय मला समजत नाहीये. खरं तर आज मी खूप आनंदी होतो. माझ्या ट्रान्सफरचं काम पूर्ण झालं. ही बातमी जेव्हा मला कळली तेव्हा सर्वात आधी मला तुला सांगायची इच्छा होती, पण जेव्हा मी घरी आलो आणि मयूनी सांगितलं की तू नाहीयेस, तेव्हा खरं तर मला कळलं की तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे ते. मैथिली, मला माफ कर. शेखर प्लीज, तुम्ही असं बोलून मला आणखीन. नाही मैथिली, मी चुकलो. शिखर, खरं तर मी चुकले, खरंच मी चुकले. माझ्यामुळे तुम्हाला इतका मनस्ताप झाला आणि पण शिखर माझा नाईलाज होता, खरंच माझा नाईलाज होता. शिखर, मी जर बहिणींच्या बाजूने कोर्टात साक्ष दिली नसती ना तरी ही गोष्ट आयुष्यभर मला मला खात राहिली असती. आणि माझ्या लक्षात आलं की मी जर अशी घुसपंटत राहिले ना तर मी कधीच तुम्हाला सुखी करू शकणार नाही, मयूवर प्रेम करू शकणार नाही. शेखर, पण या सगळ्यात मैथिली,
मैथिली आपण आपण एक करायचं का, आपण हे सगळं विसरून जाऊया आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. शेखर, मी मी फक्त तुमच्याकडे मन मोकळं केलंय. खूप त्रास झाला ना माझ्यामुळे, खूप मनस्ताप झाला. पण मैथिली आता काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे ट्रान्सफर सुद्धा जवळजवळ नक्की झाली. कधी करायचं लग्न? म्हणजे मला माझ्याशी चुकांची माफी मागायला आणि तुला तुझं मन मोकळं करायला वाट नाही बघावी लागणार. कधी करायचं? लवकरात लवकर. लवकरात लवकर.